तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर करतो. आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं. दरबारी माणूस, तुला काय माहितीये महाराष्ट्र, खरं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना, त्या प्रोड्युसरना सांगेल की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या झारंगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या. बॉम्बे गॅजेट लागू करायचं, कुणी अधिकार दिला या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना? कायदा करतो का या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला? स्टेट अपॉइंट कमिशन कशासाठी नेमलंय? या प्रश्नाची उत्तर आम्हाला हवे. या महाराष्ट्राचे राज्यपाल महोदय असतील, राज्यपाल महोदय 12-13 करोड जनतेच्या दायित्वाची शपथ घेतलेला एक मुख्यमंत्री, या महाराष्ट्रामध्ये 50-60% लोकांच्या न्याय हक्क अधिकाराच्या जीवावर उठलाय, बेकायदेशीररित्या काम करतोय, या प्रश्नाचं उत्तर आम्हाला हवंय. देशाच्या राष्ट्रपतींना आम्ही हा प्रश्न विचारतोय, देशाच्या पंतप्रधानांना हा आम्ही प्रश्न विचारतोय. राज्य मागास वर्ग आयोग, सन्माननीय सर्वोच्च न्यायालय, तत्कालीन औरंगाबाद खंडपीठ आणि आताचं छत्रपती संभाजीनगर, त्या हायकोर्टाचं जजमेंट पायदळी तुडवलं जातंय आणि एक चरंगे नावाचा माणूस, खरं तर आम्ही संविधानाची भाषा बोलणारे आम्ही दोघेही कार्यकर्ते आहोत, पण जरांगे नावाचा माणूस, खरं तर तुम्ही गावगाड्यातली माणसं आहात महाराष्ट्राला मला सांगायचं आहे, तमाशामधला सोंगाड्या असतो ना, तमाशातला सोंगाड्या करमणूक करणारा बतावणी करणारा माणूस, त्या माणसाच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री जीआर करतो. लाज वाटते आताच्या आजी मुख्यमंत्र्याची आणि माजी मुख्यमंत्र्यांची नावं सांगतो. अशोकराव चव्हाण माजी मुख्यमंत्री, सन्माननीय उद्धवजी ठाकरे माजी मुख्यमंत्री, पृथ्वीराज बाबा चव्हाण माजी मुख्यमंत्री, या माणसांना झरंगेच्या अंतर्वली सहतीकडे जायला वेळ आहे, पण ओबीसीच्या एकाही माणसाकडे, एकाही आंदोलकाकडे, एकाही मागणीकडे वेळ द्यायला यांच्याकडे वेळ नाही. सन्माननीय राहुलजी गांधी, तुम्ही ओबीसीची भाषा बोलता राष्ट्रीय स्तरावर, हा पृथ्वीराज चव्हाण नावाचा जातीवादी माणूस अंतर्वली सरातीला जाऊन आला. आमच्या ओबीसीची काय भावना ऐकावी ना त्या पृथ्वीराज बाबानं. दरबारी माणूस, तुला काय माहितीये महाराष्ट्र, काय माहितीये डॉक्टर पकड जाते, काय माहितीये ओबीसी वर्ग? या झरंगे नावाच्या माणसाला मी बतावणीकार म्हणलं, सोंगाड्या म्हणलं, खरं तर मी तो बिग बॉसचा जो कार्यक्रम आहे ना, त्या प्रोड्युसरना सांगेल की बघा एखाद्या येलो कार्ड रेड कार्डच्या द्वारे या झारंगीला तुमच्या बिग बॉस मध्ये घ्या. याच्यापेक्षा या झारंगीची कुठलीही लायकी नाही. प्रत्येक आंदोलनाला वेगळी मागणी, या प्रश्नाकडे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही आज वडीगोटीच्या या ओबीसीच्या पंढरीमध्ये, सामाजिक न्यायाच्या पंढरीमध्ये आम्ही आज इथं उपोषणाला बसलोय.